विद्यार्थी मित्रांनो सिलेबसला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना लॉकटेबलच्या पुस्तकाची माहिती होणं आवश्यक आहे प्रॉब्लेम सोडवताना त्याचा आपल्याला वापर करावा लागणार आहे एखाद्या संख्येचा लॉग अँटी लॉग बघता येणे साईन कोसाईन आणि टँजेंट व्हॅल्यू काढता येणे प्रॉब्लेम सोडवताना काही वेळेस आपल्याला एखाद्या संख्येचा स्क्वेअर बघावा लागतो किंवा स्क्वेअर रूटही काढावे लागते किंवा एखाद्या संख्येचा आपल्याला रेसिप्रोकलही माहीत करून घ्यावा लागतो तर हे सगळं आपल्याला सोयीचं होणार आहे ते केवळ या लॉकटेबलच्या पुस्तकामुळे तर चला आपण सुरुवात करूया लॉकटेबलच्या पुस्तकाचा अभ्यास करूया लॉकटेबलचे पुस्तक वापरताना काही नियम लक्षात घेणार आहोत log of mn to the base a equal to log of m to the base a plus log of n to the base a log of m upon n to the base a equal to log of m to the base a minus log of n to the base a log of m raised to n to the base a equal to एन टाइम्स लॉग ऑफ एम टू द बेस ए विद्यार्थी मित्रांनो चला तर आता आपण एखाद्या संख्येचा लॉग कसा बघतात ते पाहू संख्येचा लॉग पाहत असताना आपल्याला त्या संख्येचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा अशा दोन गोष्टी आधी लक्षात घ्याव्या लागणार आहेत समजा आता आपण संख्या घेतली आहे हजार या संख्येचा लॉक बघायचा असेल तर आधी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ठरवावी लागेल हजार ही पूर्णांक संख्या आहे डेसिमल पॉईंट आपल्याला दिसत नाही किंवा आपण देतही नाही पण जर द्यायची वेळ आली असती तर आपण तो कुठे दिला असता तर या ठिकाणी आता डेसिमल पॉईंटच्या आधी किती अंक आहेत वन टू थ्री अँड फोर ते अंक काउंट करून त्यामधून एक वजा करायचा चार वजा एक तीन आणि तीन ही हजार ह्या संख्येची कॅरेक्टरस्टिक्स असणार आहे आता शंभर या संख्येची कॅरेक्टरस्ट्रिक्स किती असेल डेसिमल पॉईंटच्या आधी तीन अंक आहेत म्हणून तीन वजा एक बरोबर दोन शंभर या संख्येचे कॅरेक्टरस्टिक्स टू असणार आहे आता दहा संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लगेच सांगता येईल आता एक ह्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स किती असेल डेसिमल पॉईंटच्या आधी एक अंक आहे आणि त्यातनं एक गेला म्हणजे झिरो आता तुम्हाला दहा हजार या संख्येची जर कॅरेक्टरिस्टिक्स विचारली तर तुम्ही लगेच सांगणार की ती असणार आहे चार आता झिरो पॉईंट वन या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स ही वन असणार आहे पण त्यावर मायनसचे साईन असणार आहे आणि त्याला रीड करताना बार वन असे म्हटले जाते आता 0.01 पॉईंट झिरो वन या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे तर ती असणार आहे बार टू तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला कोणतीही संख्या दिली तर तिची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सहज सांगता येईल फॉर एक्झाम्पल ट्वेल्व पॉईंट ट्वेंटी फाईव्ह कॅरेक्टरिस्टिक्स इज वन थ्री पॉईंट फोर फोर थ्री कॅरेक्टरिस्टिक्स इज झिरो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह कॅरेक्टरिस्टिक्स इज बार टू झिरो पॉईंट सिक्स कॅरेक्टरिस्टिक्स इज बार वन टू सिक्स सेवन पॉईंट एट कॅरेक्टरिस्टिक्स इज टू तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आता कोणतीही संख्या आली तर त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला नक्कीच लिहिता येईल आता मॅन्टिसा काय ते आपण पाहू मॅन्टिसा पाहत असताना कोणत्याही संख्येचे आधीचे चार अंक लक्षात घ्यायचे आणि लॉकटेबलच्या पुस्तकाचं लॉगरिथम्स हे पेज ओपन करायचे आता समजा आपण हजार ही संख्या घेऊ या संख्येचे आधीचे दोन नंबर मिळून संख्या तयार होते दहा लॉगेथमच्या पेजवर तुम्हाला पहिला जो कॉलम असणार आहे त्यात दहापासून पर्यंत अंक दिले असतील झिरोपासून नाईनपर्यंतचे जो कॉलम असणार आहे त्याला डिफरन्सचा कॉलम म्हटले जाते आणि पुढे वनपासून नाईनपर्यंतचे जे छोटे कॉलम दिसतात त्याला मेन डिफरन्स म्हटले जाते आपल्याला हजार या संख्येचा मेंटीचा शोधायचा आहे आधीचे दोन अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येच्या कॉलममध्ये पुढच्या तिसऱ्या संख्येच्या डिफरन्सची व्हॅल्यू शोधायची आणि ती संख्या आपल्याला दिसते झिरो 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 त्यानंतर चौथा जो अंक आहे त्याची मीन डिफरन्सची व्हॅल्यू पहायची परंतु मेन डिफरन्समध्ये झिरो कॉलम नाही म्हणून हजार या संख्येचा मॅन्टिसा असणारे झिरो 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 आता तुम्हाला हजार या संख्येची कॅरेक्टरिस्टिक्सही माहीत झाली आणि त्या संख्येचा मॅन्टिसाही माहीत झाला मग मा आता त्या संख्येच्या लॉकची व्हॅल्यू कशी असणार आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची त्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आणि पुढे मॅन्टिसाची संख्या लिहायची अशा प्रकारे हजार या संख्येच्या लॉकची व्हॅल्यू ही थ्री पॉईंट झिरो 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 असणार आहे आता आपण दुसरी संख्या कोणतीतरी घेऊ आणि त्या संख्येच्या लॉकची व्हॅल्यू काढू थर्टी फोर पॉईंट सिक्स्टी सेवन डेसिमल पॉईंटच्या आधी दोन अंक म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स टू मायनस वन इक्वल टू वन आता मॅन्टिसा थर्टी फोरचा सिक्समध्ये आणि मेन डिफरन्स सेवनमध्ये पाहणार आणि आता त्या दोघांची बेरीज करणार पाच हजार तीनशे एक्क्याण्णव अधिक नऊ बरोबर चोपन्नशे आता ही मॅन्टिसाची व्हॅल्यू झाली अशा प्रकारे चौतीस पॉईंट सदुसष्ट या संख्येच्या लॉकची व्हॅल्यू असणार आहे वन पॉईंट फायू फोर झिरो झिरो अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या संख्येच्या वेग लॉकची व्हॅल्यू आता सहज काढता येईल लॉक व्हॅल्यू काढताना सुरुवातीला आधी कॅरेक्टरस्टिक्स लिहा डेसिमल पॉईंट द्या आणि पुढे मॅन्टिसाची व्हॅल्यू लिहा